पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील बोफखेल गावच्या रस्त्याचा प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित होता. आता हा प्रश्न लवकरच सुटण्याची आशा निर्माण झाली. बाफखेलमधून दापोडी आणि खडकीला जाण्यासाठी सीएमईच्या हद्दीतील रस्त्याचा वापर केला जात होता, त्यामुळे बोफखेलमधील ग्रामस्थांना पिंपरी चिंचवड किंवा पुण्यात जाणं सोयीचं ठरत होतं. मात्र उच्च न्यायालयानं एका याचिकेवर दिलेल्या निकालानंतर लष्करानं 2015 सीएमईच्या हद्दीतील रस्ता बंद केला. हा रस्ता पूर्ववत करावा यासाठी बोफखेलकरांनी जोरदार आंदोलन केलं. मात्र लष्करानं कोणतीही दाद न देता सीएमईच्या हद्दीतून जाणारा रस्ता कायमचाच बंद करून टाकला. त्यामुळे बोफखेलवासियांना पुणे आणि पिंपरी चिंचवडला जाण्यासाठी 10 ते 15 किलोमीटरचा वेढा पडतोय. बोफखेलमधून पुढे खडकीत निघणारा पर्यायी रस्ता कायमस्वरूपी करण्यासाठी मुळा नदीवर उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात खर्चाची तरतूदही करण्यात आली. मात्र लष्कराचं ना हरकत प्रमाणपत्र आणि उड्डाणपुलासाठी जागा मिळत नसल्यानं बोफखेल आणि खडकी दरम्यानचा प्रस्तावित उड्डाणपूल आज तागायत कागदावरच राहिला. मात्र आता लष्करानं उड्डाणपुलासाठी आवश्यक जागा महापालिकेच्या ताब्यात देण्याची प्रशासकीय कार्यवाही सुरू केली आहे. तसं पत्र संरक्षण विभागानं आयुक्तांना पाठवलंय. गेले 3 वर्ष गावातील लोकांना येण्याजाण्याचा खूप त्रास होत होता. 25 किलोमीटरचा वळसा पडत होता. तरी आता जो निर्णय दिलाय त्यामुळे आमच्या बऱ्याच समस्या दूर होती आणि महानगरपालिकेने तरी याची लवकरात लवकर दखल घ्यावी ही सर्व ग्रामस्थांतर्फे मी विनंती करते. आमच्या मुलांना भरपूर डबल दुप्पट मार्गाने लांब जावं लागतं शाळेला. वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना, मुलांना, सगळ्यांनाच याचा खूप त्रास होत आहे. आता लष्कराने जो निर्णय दिलेला आहे त्याचा नगरपालिकेने हे करावं, वेळेवर त्याचं काम चालू करावं आणि आम सर्व ग्रामस्थांना त्याचा पुरेपूर फायदा होईल हे लवकर लक्षात घेऊन काम त्वरित चालू करावं. रस्त्याचं काम होणार आहे ते लवकरात लवकर चालू करावं, जेणेकरून सगळ्या बाहेर नोकरी करणाऱ्या लोकांचा त्रास हा कमी झाला पाहिजे. शाळेच्या मुलांचा त्रास कमी झाला पाहिजे. कॉलेजला जातात पुण्यातून जो रस्ता जातो तो खूप 25-30 किलोमीटर लांब जातो. पण जर हा रस्ता जवळपास चालू झाला, पुलाचं काम लवकर चालू झालं, तर बोफखेलच्या सर्व नागरिकांना खूप आनंद होईल. लष्कराचा मोठा अडथळा दूर झालाय. आता महापालिकेनं लवकरात लवकर हा उड्डाण पूल उभा करावा हीच अपेक्षा. कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.